नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पालघर ठाणे जिल्ह्यातील डोंगराला एकाच आठवड्यात अनेक ठिकाणी लागलेले वणवे मानवाने लावले असल्याने यामागच्या षडयंत्राचा शोध वन विभाग पोलिसांनी लावून वन परिचित्र आणि त्यावर सहवास करणाऱ्या जीवांना उद्ध्वस्त करणाऱ्यांविरुद्धात कडक कारवाईची मागणी पर्यावरण संरक्षणाकडून केली जाते। वन परिक्षेत्रातील प्लॉट मोकळे व्हावे, कोळशाची उपलब्धता व्हावी, तसेच शिकार करता यावी आदी अनेक कारणांसाठी जंगलात वनवे लावले जात असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे। पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात 24,000 हेक्टर क्षेत्राची वन संपदा लाभली असून अनेक दुर्मिळ जातीचे औषधी वृक्ष असून जवळजवळ असलेल्या कोहोज किल्ल्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नव्याने करण्यात आलेली वृक्षारोपणातील झाडे नुकताच लावलेल्या आगीत नष्ट झाल्याची भीती व्यक्त केली जाते। मनोहर विक्रमगड सफाय तर ठाणे जिल्ह्यातील गणेशपुरी, पडघा, चिंचपाडा, दिघाशी, कांबा आदी भागातील वनपरिक्षेत्रात वणवे लावण्याचे प्रकार एकापाठोपाठ घडत आहेत। हे वणवे मानवनिर्मिती असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींकडून केला जात असून यामागच्या सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पर्यावरण प्रेमी भूषण भोईर यांनी केली आहे। पालघर ठाणे जिल्ह्याच्या अनेक वन क्षेत्रात बिबटे, रानडुक्कर, मोर, ससे, माकडे आदी प्राणी पक्ष्यांचा सहवास असून या आगींमुळे त्यांच्या अधिवासाची ठिकाणी नष्ट होणार आहेत। मागच्याच आठवड्यात 9 मार्चला पालघर जवळील चहाडे लालठणे येथील डोंगरावर वणवा लावण्यात आला होता। डोंगरावर अनेक भागात लागलेल्या आगींवरून हा वणवा मानवनिर्मिती असल्याचे सिद्ध होते। या आगीतून निर्माण होणारा कोळसा शहरात विकला जातोय। या संदर्भात वन विभाग गंभीर नसल्याने निदर्शनास येत असून त्याची गस्ती पत्के या आगीत लावण्याच्या प्रकारांना आळा घालण्यात अपयशी ठरत असल्याचे निदर्शनास येते। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार।